So hello and welcome to Srikanth Infographic, friends. Today we are dealing with the common English mistakes that we commit. नेहमी आपण जे काही वाक्य बोलतो किंवा लिहितो त्यावेळेस आपण काही गोष्टी सहजपणे त्या चुका करतो, तर त्या चुका आपल्या इथं टाळायच्या. त्यासाठी मी इथं 8 वाक्य घेतली आहेत. शक्यतो या मिस्टेक्स आपण बऱ्याच वेळा करतो, छोटासा डिफरन्स असतो याच्यामध्ये. तर पाहूया आपण. इथं मी 8 वाक्य लिहिले आहेत. ते दिसायला खूप सोपे वाटतात, चुका दिसत नाहीत, परंतु यामध्ये छोट्याशा चुका आहेत. तर पाहूया आपण काय कॉमन इंग्लिश मिस्टेक्स आहेत, कारण जनरली हे केले जातात. तर यामध्ये पहिलं जे वाक्य आहे पण ते आहे टुडे मॉर्निंग आय गेट अप लेट. तर शक्यतो इथं टुडे मॉर्निंग आय गेट अप लेट पाहताना आपल्याला वाटतं काही चुकलेलं नाही, पण जनरल इंग्लिश रुल्सनुसार टुडेचा वापर न करता धीसचा वापर केला जातो. याचा अर्थ हे वाक्य असं होईल, धीस मॉर्निंग आय गेट अप लेट. सो धीस मॉर्निंग इज ॲब्सोल्युटली राईट, डोंट यूज टुडे मॉर्निंग. दुसरं वाक्य आहे वॉट इज द सेम. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिस्टेक लवकर कळत नाही, परंतु सेम हे यूज नाही करत, तर वॉट इज द सिमिलर असा शब्द इथं पाहिजे. तो शब्द पाहिजे सिमिलर. What is the similarity? What is the similar? असं वाक्य होतं ते. सो डोंट यूज वॉट इज द सेम. थर्ड आहे आय वर्क विथ स्नेहल 3 years बिफोर. या ठिकाणी सुद्धा आपण चूक करतोय, तर शक्यतो लक्षात ठेवा बिफोर हे जो हा जो शब्द असतो तो कधी पण वाक्याच्या सुरुवातीला येतो. सो बिफोर आय गॉट मॅरिड, बिफोर आय एम डुईंग दिस थिंग. सो बिफोर ऑलवेज कम ॲट द प्लेस ऑफ द सब्जेक्ट समटाईम. शेवटी येत नाही, मग इथं वाक्य काय पाहिजे, तर आय वर्क विथ स्नेल 3 years अगो. इथे शब्द पाहिजे अगो. सो आय वर्क विथ स्नेल 3 years अगो. फोर्थ सेंटेन्स आहे, चौथं वाक्य, दिस इज 4 days कोर्स. तर इथं जो 4 days शब्द इथं यस लागला, इथं यसची गरज नाही आहे. सो डोंट यूज यस. का बरं नाही आहे, तर हे काउंटेबल आहे आणि 4 शब्द वापरला आहे. सो 4 day, 4 months, 6 month, तर इथं यस लागत नाही. दिस इज 4 day कोर्स, हे जास्त ॲक्युरेट आहे. सो डोंट यूज यस, कारण पुढं नंबरिंग दिलेलं आहे किती आहे ते. सो दिस इज मोर करेक्ट. फिफ्थ सेंटेन्स आहे थँक यू आय रिअली एन्जॉय. तर याच्याऐवजी थँक यू आय रिअली एन्जॉईड माय सेल्फ असं असतं, कारण एन्जॉईड हे एक रिफ्लेक्सिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो आपण याला, ॲडव्हर्ब असं सुद्धा. आय रिअली एन्जॉईड माय सेल्फ. सो एन्जॉईड हिमसेल्फ, एन्जॉईड देमसेल्फ्स, असं अशा रीतीने या वाक्याचा वापर होतो. सो मोर करेक्ट इज थँक यू आय रिअली एन्जॉईड माय सेल्फ. वी एन्जॉईड अवर सेल्फ्स. सिक्स्थ आहे डिड यू लूज युअर वॉलेट. या ठिकाणी सुद्धा चूक अशी झाली की लूज हे ॲडजेक्टिव्ह आहे. लूज म्हणजे इट इज नॉट फिट, मोकळं असणे. तर इथं लूजचं स्पेलिंग पाहिजे LOSE. दिस इज द करेक्ट वर्ब फॉर्म, म्हणजे हरवणे. डिड यू लूज युअर वॉलेट, तर लूज असा उच्चारही करू नका, लूज. डिड यू लूज युअर वॉलेट. सो लूज हे ॲडजेक्टिव्ह आहे, नॉट टाईट. सेवन्थ आहे येस आय हॅव अ फ्री टाईम. टाईम आपण काउंट करू शकत नाही, त्यामुळे इथं या वाक्यामध्ये अ येत नाही. सो आय हॅव फ्री टाईम, दिस इज करेक्ट. लास्टली माय ब्रदर ही वर्क्स इन अ हॉस्पिटल. या ठिकाणी पण असं झालं की सब्जेक्ट 2 आले, माय ब्रदर आणि ही. तर आपण एका वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट वापरू शकतो. एकतर वाक्य असं होईल की माय ब्रदर वर्क्स इन अ हॉस्पिटल, किंवा ही वर्क्स इन अ हॉस्पिटल. त्यामुळे इथं ही परत येणार नाही, 2 सब्जेक्ट्स येणार नाही. सो थँक्यू. प्लीज रीड इट केअरफुली, वॉच इट केअरफुली. सो इट विल रिअली हेल्प यू. सो थँक्यू फॉर वॉचिंग श्रीकांत इन्फोग्राफिक.